जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकतीच राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली असून यात भारताच्या नव्या राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांची निवड झाली आहे। श्रीमती द्रौपदीजी मुर्मू या भारत देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या असून श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र साजरा केला जात आहे। आज जामनेर शहरात देखील नगर परिषद चौकात श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील मार्गी लागल्यामुळे जामनेर शहरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे। Thank you.
आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आज आहे, कारण या देशाय महिला द्रौपदीजी मुर्मू यांच्या रूपाने विराजमान होताना आपल्याला दिसत आहे. खरं तर माननीय मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची घोडदौड अशी सुरू झाली आहे की गिल्ली ते गल्ली सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे, आणि त्याचा आनंद आज खऱ्या अर्थानं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात आज दिसून येतो आहे. आणि म्हणून आज जामनेर येथे माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी जल्लोष केला. खरं तर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा देखील मुद्दा आज काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो मार्गी लागलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं, भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या सरकारनं हे करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या सरकारला जावं लागलं आणि ओबीसीचा राष्ट्रीय प्रश्न हा मार्गी लागला, याचाही एक चांगला आनंद राजन यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या देखील शुभेच्छा देतो. आणि महामहिम राष्ट्रपतीपदी एक महिला आणि त्यातल्या त्यात आदिवासी महिला माननीय द्रौपदीजी मुर्मू या विराजमान होत आहे, त्याबद्दल मी सगळ्यांबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टी का जय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.